आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये 14 नंबरला अनंत ग्रामीण पतसंस्थेमध्ये अत्यंत दुर्दैव घटना घडली। काही अज्ञात इसमाने चोरी करण्याच्या हेतूने तिथे आले आणि तिथले मॅनेजर श्रीयुत भोर यांच्यावर जो गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये जे मृत पावले, ही तालुक्यामध्ये अत्यंत संतापजनक अशी घटना घडलेली आहे। आपला जुन्नर तालुका हा शांततेप्रिय आहे, शेती प्रधान आहे आणि जुन्नर तालुक्याचं अर्थकारण सुधारण्याच्या मध्ये पतसंस्थेचा हा खूप मोठा वाटा आहे आणि त्यामध्ये अनंत ग्रामीण पतसंस्था ही चांगले काम करते। मी मागच्या आठवड्यातच दिवाळीच्या भेट वस्तू वाटपाच्या निमित्ताने त्याचे चेअरमन सरपंच विक्रम बोर यांच्या समेत तिथे गेलो होतो, माझ्या समेत संजय काळे साहेब होते आणि पतसंस्थेचा हा आलेख पाहता तो अत्यंत ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मदत करणारी पतसंस्था आहे आणि आज सकाळी जी घटना घडली ती खरं तर हृदय पिळवटून टाकणारी अशी घटना आहे। आपल्या तालुक्यात कधी असं प्रकारचे एवढ्या मोठ्या प्रमाणामधला गुन्हा कधी घडलेला आपल्याला दिसलेला नाही। ही समजताच मी लगेचच गृहमंत्री या राज्याचे वळसे पाटील साहेब यांना संपर्क केला। मीही आता मंत्रालयातून खाली आलोय आणि गावाच्या दिशेनेच निघालेलो आहे। एसपी साहेबांना फोन केला आणि वळसे पाटील साहेबांनी मी स्वतः एसपी साहेबांना सूचना देऊन घटनास्थळी भेट देऊन या गुन्ह्याची ताबडतोब निकाल लागला पाहिजे, त्याचा शोध लागला पाहिजे, जे गुन्हेगार आहेत, जे दोषी आहेत ते सापडले गेले पाहिजे, त्यांना जरब बसली पाहिजे आणि अशी परत असं गुन्हा घडणार नाही याची जे सुरक्षेचे उपाययोजना असतील, सगळे संस्था असतील, आमचे सगळे संस्थेचे चेअरमन असतील, तिथले कारभारी असतील, तिथले मॅनेजर असतील, तिथले कर्मचारी असतील, हे निश्चितच या घटनेमुळे भयभीत झाले असतील आणि म्हणून त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपल्याला काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे आणि पुढे जात असताना पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून आपल्याला ठोस पावलं ही उचलली गेलीच पाहिजे। मी जुन्नर तालुक्यातल्या सगळ्या संस्थेच्या प्रतिनिधींना विनंती करतो की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग जे आपल्याला सूचना देतील किंवा सांगतील त्याबद्दल आपण पुढे तर गेलंच पाहिजे, पण लगेचच आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब, माजी खासदार अलरोदादा, माजी आमदार शरददादा सोनवणे, आशाताई भुसके असतील, सत्यशीलदा शेरकर असतील, संजयराव काळे असतील किंवा सगळ्या पक्षाच्या नेतेमंडळीबरोबर चर्चा करून सगळ्या संस्थेच्या प्रतिनिधीबरोबर येत्या एक दोन दिवसांमध्ये बैठक लावून आपल्याला आपल्या जुन्नर तालुका हा सुरक्षित ठेवण्यामध्ये या संस्थेचं संरक्षण करण्यासाठी एक काहीतरी ठोस उपाययोजना करून पुढे चालण्याची भूमिका ही निश्चित प्रकारे घेतली गेली पाहिजे।